नगरच्या वीज निर्मिती प्रकल्पाचे राख निसारण वेल्हाळे बंडाची राखेची भिंत फुटल्याने राख मिश्रित दूषित पाणी नदीद्वारे तलावात जात असल्याने वेल्हाळे व परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. प्रस्तुत राखेचा बंड निर्माण करताना चुकीच्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे व वारंवार फुटण्याचे प्रकारही घडत आहे. केवळ राखेच्या साह्याने पाणी बंद केले जाते व पुन्हा फुटत असल्याने गावकऱ्यांना व गावातील गुरांना हेच पाणी पिण्यास देण्यास भाग पाडण्याचे काम दीपनगर व्यवस्थापन करीत आहे. तरी दीपनगरच्या मुख्य अभियंत्यांनी यात लक्ष घालावे व नागरिकांची समस्या सोडवावी अशी मागणी वेल्हाळे ग्रामस्थांनी केली आहे. दीपनगरच्या राखेचे निस्तारण करण्यासाठी वेल्हाळे येथे एक बंड उभारण्यात आलेला आहे. या बंडामधील राख या ठिकाणी जमा केली जाते आणि पाण्याद्वारे या ठिकाणी सोडली जाते. या बंडाचे अनेक दिवसापासून फोडण्याचे प्रकार चालू असून अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी हा बंड फुटला आणि हे विषारी पाणी या वेल्हाळे नद्यामध्ये जाऊन तलावामध्ये सोडले जात आहे. यामुळे या ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच पद्धतीने जनावरांना सुद्धा प्यायला पाणी नाही. वेळोवेळी तक्रार करून सुद्धा दीपनगर प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वेल्हाळे गावातील नागरिक खूप धास्तावले आहे आणि त्यांनी ताबडतोब या राखेचा बंदोबस्त करावा व बांध पुन्हा फुटून या ठिकाणी दक्षता घ्यावी असे बोलले जाते. न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर.